वागळे इस्टेट येथील आयटी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे. TMT बससेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यासाठी भाजपच्या वतीनं B Cabin येथे आज स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रयत्नानं 1 ऑगस्टपासून TMTच्या अधिकच्या बसेस B Cabin इथून सकाळी सुटत आहेत. TMTच्या सोमवारी अवघ्या 2.5 तासात 35 ते 40 जादा फेऱ्यांमुळे IT कर्मचाऱ्यांना वेळेत कामात पोहोचता आलंय. बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाजूनं बोलणाऱ्या वागळे इस्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघुले यांनी खडसावलंय. त्याचबरोबर B Cabin इथं अवघ्या 700 रिक्षासाठींच्या स्टँडमुळे सुमारे 200 रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा. तसंच गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडोनल्ड शॉपपर्यंत विरुद्ध दिशेने जाणारे व ओव्हरसीट घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाईची मागणी वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासनाकडे भाजपतर्फे करण्यात आली आहे. बघा, माझा गेली अनेक वर्ष आनंद दिघे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे. महापालिकेची स्थापना झाली 1986 साली आणि दिघे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे. माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षाचालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही, कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, काही मूठभर बेशिस्त रिक्षाचालकांचं नेतृत्व करू नका. जे रिक्षाचालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा देत होते, त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही जण घोषणा देत होते. माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही. स्टेशन भागात आपण शेअर रिक्षाचालकांचा जरूर व्यवसाय करावा, आपण 3 प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा, त्याला आमचा पाठिंबा राहील. स्टेशनवरनं जवळजवळ 6 लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल, मुंब्रा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, मुंबई उपनगर असतील, इथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात. आणि वागळे इस्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेले आहेत, IT हब झालेले आहेत, तिथे हे प्रवासी प्रवास करत असतात. आणि ह्या प्रवाशांना जसं ते 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात, तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत. ते त्यांना बसवूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये. आणि हे मुजोर रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हरसीट घेऊन जातात. मला इथे फार वाईट वाटतं सांगताना, आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत त्या देखील हे ओव्हरसीट घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्या धोक्यात घालतात, प्रवाशांचाही जीव ह्याच्या धोक्यात घालतात. आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून जे काही शेअर रिक्षाचालकांनी इथं संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ 40 बसेस इथे 2 तासामध्ये त्या परिवहनच्या सेवेने पूर्ण करून 40 बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट IT प्रभागामध्ये सोडण्यात येत आहे. आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो, कारण दिलेल्या निवेदनाला त्वरित त्यांनी उत्तर देऊन इथे 2 तासामध्ये 40 बसेस ठेवल्या. मी इथे समस्त प्रवाशांना महिलांना विनंती करीन, परिवहन सेवेने आपल्याला 50% महिलांना इथे सूट दिलेली आहे. अवघ्या 5 रुपयामध्ये ठाणे स्टेशनवरनं वागळे इस्टेटला त्या प्रवास करू शकतात, सुरक्षित प्रवास करू शकतात. कुठल्याही मुजोर बेशिस्त रिक्षाचालकाला बळी न पडता त्यांनी गावदेवी असेल किंवा मँगोच्या इथलं बस स्टॉप असेल तिथे यावं. तिथे दर 2 मिनिटाला बसेस सुरू होतील यासाठी आपण इथे B Cabin परिसरामध्ये चळवळ देखील सुरू करण्यात आलेली आहे. इथे जनजागृतीसुद्धा करत आहोत आणि त्यामुळे आम्ही समस्त प्रवाशांना हेच सांगत आहोत की परिवहननी किंवा या सरकारनी ज्या ज्या आपल्याला सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्याचा फायदा उचला. स्थानिक शेअर रिक्षा चालकांच्या मुजोरीला बळी पडू नका आणि स्वतःचं सुरक्षित प्रवास करा. हाच संदेश आपण आम्ही सर्व महिला कार्यकर्ते इथे प्रवाशांना देतो. आणि आपल्या वाघोले साहेबांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे. नागरिकांनी त्याचा पूर्ण उपभोग घेतला पाहिजे आणि रिक्षावाल्यांची चरबी कमी केली पाहिजे. खूप मस्ती चढली यांना आणि कोणाला घाबरत नाही. मुख्य म्हणजे यांना वरतून राजकीय पक्षाचे फोन येतात आणि ते म्हणतात जे करायचं ते करा. ट्रॅफिकवाले फोटो काढतात, आम्ही नाही घाबरत कोणाला. याला काय अर्थ आहे? म्हणजे कायद्यापेक्षा मोठं आलं का हे?